आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या भोजनाची सोय केली बाळासाहेब शेख यांनी. शिरोळ तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक येथे होते. या सगळ्या आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था शिरोळचे माजी उपसरपंच बाळासाहेब शेख यांनी केली. शिरोळात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या मागणीला आज सगळ्यांनीच पाठिंबा दिलाय. शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि शहरातील मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलकांना भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिरोळचे माजी उपसरपंच बाळासाहेब शेख यांनी केली होती. यापूर्वी बाळासाहेब शेख यांनी कोल्हापूर शहरात निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वेळी 6 ट्रक भडंग दिला होता. बाळासाहेब शेख नेहमी मराठा समाज मागणीला पाठिंबा देत आहेत. अन्य समाज कारणातही त्यांचा पुढाकार असतो. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.